हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, हे सुंदर जॅकेट आपल्याला करायला नक्कीच आवडेल. यात अशा रिंग क्रोशाच्या करून एकात एक फसवलेल्या आहे पहा, आणि त्यामुळे एक सुंदर वेगळाच रुबाबदारपणा या जॅकेटला आलेला आहे. हे साधारण 1 ते 1.5 वर्षाच्या मुलापर्यंत आरामशीर होऊ शकतं, आणि तुम्ही हे नक्की कराल याची मला खात्री आहे. तर आपण बघू आता हे जॅकेट कसं करायचं ते. याच्या आधी आपण एक क्रोशाचं जॅकेट शिकलेलो आहे, ज्याला आपण पफ बॉर्डर केली होती. क्रोचेट बेबी स्वेटर विथ बेबी जॅकेट विथ पफ बॉर्डर असं त्याचं नाव होतं. त्याची मी लिंक खाली शेअर करते. आणि हे त्याच प्रकारचं दुसरं जॅकेट आपण करणार आहे. याची सुरुवात अशी आहे की जे आपण पूर्ण इतके सगळ्या रिंग्स चेन्स घालून सुरुवात करणार आहे खालून, याला कुठेही मध्ये शिवण नाही आहे. जी काही शिवण आहे ती फक्त खांद्यावर आहे. तर असं हे सुंदर जॅकेट करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. बघूया आता हे कसं करायचं ते. हा मित्रांनो, तर ते आपण जे स्वेटर बघितलं असतात त्याच्यासाठी आपण ही लोकर घेतलेली आहे. वर्धमानची 4-ply अगदी पातळ लोकर आहे पहा. आणि यासाठी आपल्याला लागणारी सुई म्हणजे ही आपण 2.55 mm ची घेतलेली आहे. म्हणजे आपल्या जवळपास 11 नंबरची सुई येते ही. तर 11 नंबरची सुई आणि ही लोकर यांनी आपण आता हे करूया. तुम्हाला लक्षात आलं असेल की लोकर जर पातळ असेल तर आपल्याला टाके जास्त घालावे लागतात. जसं आपण एक ते जॅकेट केलं होतं पफ बॉर्डरचं, तर त्याच्यात फक्त 93 टाके घालून आपण 10-12 इंच रुंद असं जॅकेट करू शकलो. पण या लोकरीसाठी आपल्याला तेवढे 93 टाके घातले तर ते कमी पडणार आहे. तर इकडे लक्ष देत जा मित्रांनो की पातळ लोकर असेल आणि आपली सुई सुद्धा जर बारीक असेल तर आपल्याला टाके जास्त घालावे लागतात किंवा चेन्स जास्त सुरुवात करावी लागते चेननी. आता हे जॅकेट आपण त्याच पद्धतीने करणार आहे की मागचा आणि पुढचा भाग सगळा सोबत विणायचा. तर आपण त्यासाठी एक मॉडेल केलेलं आहे पाहे. अशा स्वरूपाचं आपल्याला जॅकेट करायचं आहे ज्यात हे समोर आपण डिझाईन टाकणार आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की 120 टाके आपण घालणार आहे. आणि 120 टाके घालून त्यापैकी 60 मागचे आणि 30-30 समोरचे असे टाके राहतील. आणि मग समोर आपण हे डिझाईन करणार आहे. तर याची सुरुवात करायला आपण आधी 120 चेन्स करून घेऊ आणि त्यानंतर पहिला खांब म्हणून 3 आणखीन म्हणून 123 चेन करू आणि 123 चेन करून पहिली ओळ पूर्ण खांबाखांबाची करून घेऊ. तर एवढं करून घेऊ मित्रांनो, मग मी तुम्हाला पुढचं कसं करायचं ते सांगते. आणि असं आपण सुंदर जॅकेट बनवणार आहे. तर आपण या 2.25 किंवा 11 नंबरची सुई घेतली आपली, एक स्लिप नॉट केली सुरगाठ आणि याच्यातून आता आपण 123 चेन्स करणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर मित्रांनो, अशा चेन्स तुम्हाला माहित आहे कशा करायच्या. तर या चेन्स तुम्ही करून घ्या. आणि 123 चेन झाल्या की आपण पहिली ओळ कशी करायची तुम्हाला माहित आहे की आपल्याला हे पहिली 3 चेन म्हणजे पहिला खांब धरायचा आणि चौथ्या चेन वर किंवा चौथ्या साखळीवर आपल्याला पहिला खांब करावा लागणार आहे. तर पहिला खांब करायचा म्हणजे आपण अडी घ्यायची दोऱ्याची, त्या चौथ्या टाक्यामध्ये घातली सुई, पुन्हा दोऱ्याची अडी घेऊन वर काढला, नंतर 3 टाके झाले सुईवर, परत दोऱ्याची अडी घेऊन 3×2 केले, पुन्हा दोऱ्याची अडी घेऊन 2×1 केला. असंच पुढे दोऱ्याची अडी घेऊन पुढच्या टाक्यात घातलं सुई, परत दोऱ्याची अडी घेऊन बाहेर काढला म्हणजे 3 टाके झाले, पुन्हा दोऱ्याची अडी घेऊन 3×2 केले आणि 2×1 केलं दोऱ्याची अडी घेऊन. तर असे आपण खांब घालत जाणार आहे. 123 जर तुम्ही टाके घातले आणि चौथ्या टाक्यापासून खांब घालायला सुरुवात केली तर अर्थातच तुमचे खांब किती होणार आहे, तर 120. तर 120 खांब आपण पूर्ण करून घेऊ आणि मग पुढचं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हा तर मित्रांनो, आपले हे 120 खांब पूर्ण झाले आहेत पहा. मी 123 टाके घातले आणि तिसऱ्या 123 साखळ्या केल्या, सॉरी, आणि 123 साखळ्या केल्यावर तिसऱ्या साखळीपासून प्रत्येक साखळीमध्ये खांब केला. तर हे आपले असे 120 खांब झालेले आहे. त्यानंतर आपण काय केलं, तर या 120 खांबात पहिले 15 टाके सोडून एक मार्कर घालून घेतला आणि तसंच शेवटी 15 टाके सोडून पुन्हा दुसरा मार्कर घालून घेतला. तर हे आपण मार्कर घालून घेण्याचं काम केलेलं आहे. आणि आता पुढचा रो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते.
आता पुन्हा दुसरा रो सुरू करताना आपण तीन चेन करून घेणार आहे. तीन चेन करून पलटवणार आहे ते एक दोन आणि तीन. तीन साखळ्या केल्या आणि पलटवलं, कारण पहिला खांब म्हणजे आपला तीन साखळ्याचा असतो. आता तुम्हाला इथे 15 खांब घालायचे मार्कर पर्यंत येईस्तोवर, आणि मार्कर पर्यंत आलं की काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता ही उलट बाजू आहे आपली, रॉंग साइड. तर यातून 15 खांब करून घेऊ आपण. पहिला झालेलाच आहे यात, त्यामुळे तिथे नाही करणार पहिल्या टाक्यात. दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात करून दोन, पहिल्या तीन चेनचा खांब होता त्यामुळे हा दुसरा झाला खांब, तीन, चार, पाच, सहा, सात. खांब कसे करायचे तुम्हाला माहित असल्यामुळे आपण मी पहिला दाखवला तुम्हाला कसा करायचा. आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, सॉरी माझं चुकण्या काहीतरी मोजण्यात चुकल्या, तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ तीन बारा एक 13 झाले. चौदा आणि हा 15. तर 15 खांब आपण करून घेतले मित्रांनो. आणि आता 16व्या टाक्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर इथेच 15 खांब झाले की आपल्याला 14 चेन करून घ्यायचे आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, 13, 14. 14 चेन करून घेतल्या. आणि पहिली चेन जिथे होती तिथे आपण त्याला स्लिप स्टिचने जोडून घेणार आहे. तर पहिली चेन जिथे आपली झाली सुरू, म्हणजे ही पहिली चेन आहे तुमची, तर याला स्लिप स्टिचने जोडायचं, म्हणजे ह्या दोन्ही टाक्यामध्ये सुई घालायची. पहा मित्रांनो अशा पद्धतीने दिसतंय. आणि त्यातून दोरा घेऊन आपण हा दोन्ही टाक्यातून काढायचा. हे स्लिप स्टिचने आपण हे जोडलं, याला एक लूप तयार झालं 14 टाक्यांचं. आणि पुढे आपण परत सगळ्या टाक्यांमध्ये खांब घालणार आहे. आता पुढचा खांब हा टाका आपला झालेला आहे, त्यामुळे याच्या पुढच्या टाक्यात आपण खांब घातला. आता असे मित्रांनो तुम्ही खांब घालून घ्या, पुढचं मार्कर येईस्तवर. इकडे 15 साखळ्या सोडलेल्या, 15 खांब सोडलेले आणि हा 16वा खांब आहे. तर इथे परत आपल्याला असं 14 टाक्यांचं लूप करून घ्यायचं आहे. मध्ये सगळे खांब करा, या मार्करपाशी 14 टाक्यांचं लूप करा आणि पुन्हा हा रो कम्प्लीट करा. मग पुढचा रो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो आपलं हे एक लूप मी तुम्हाला दाखवलं, नंतर मधले सगळे खांब करून घेतले. मला वाटलं पुन्हा एकदा तुम्हाला लूप कसं करायचं ते दाखवावं, म्हणून मी इथे दुसऱ्या लूपच्या वेळेस पुन्हा थांबले आहेत. आता दुसरं लूप कसं करायचं पहा मित्रांनो. परत हे मार्कर आपण काढून घेतलं, इकडे मार्करच्या नंतर 15 टाके किंवा 15 अजून खांब करायचे आहेत आपल्याला. तर हा खांब करून घेतला आधी, पुढचा हा 16वा आहे. आणि आता इथे लूप करायचा आहे तुम्हाला. तर आपण 14 चेन केल्या, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, 13, 14. 14 चेन करून घेतल्या अशा. आणि पहिल्या चेनशी जोडायचं आहे. तर पहिली चेन म्हणजे असं इथे दुहेरी धागा घेऊन स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. स्लिप स्टिच तुम्हाला माहित आहे की फक्त सुई त्यात टाकली, दोऱ्याचा वेढा घेतला आणि या दोन्ही टाक्यातून काढलं. तर हे स्लिप स्टिचनी जोडून आपण एक लूप बनवलाय. आता उरले आहेत 15 खांब फक्त. तर ते 15 खांब करायचे आणि मग पलटवायचं आहे आपल्याला. तर हे 15 खांब मी करून घेते. हा तर मित्रांनो आपले हे शेवटचे 15 खांब करून झाले आणि आता दोन्हीकडे दोन आपले लूप तयार झाले. आता आपल्याला हे पलटवायचं आहे, म्हणून पुन्हा तीन चेन केल्या, एक, दोन, तीन आणि पलटवलं.
पलटवल्यावर पुन्हा 15 खांब करून घ्यायचे. एक खांब झालाच आहे हा पहिल्या 3 चेनचा, 14 खांब करणार आपण आता. हा पहिला धरला तर हे 2 झाले. नंतर 3, चार, पाच, सहा, 15 खांब करून घेते मित्रांनो मी. चौदा खांब झाले आहेत मित्रांनो आपले, आणि हा 15वा खांब सुद्धा आता आपण करणार आहे इथे. आता 15 खांब झाल्यावर आपण या लूपमध्ये 24 खांब करणार आहे. तर लूपमध्ये खांब कसा करायचा आपल्याला माहित आहे. इथे दोऱ्याची अडी घेतली, परत लूपमध्ये सुई घातली, पुन्हा दोऱ्याची अडी घेऊन बाहेर काढलं, आणि आता 3 टाके झाले सुईवर, परत दोऱ्याची अडी घेऊन 3 × 2 केले, पुन्हा दोऱ्याची अडी घेऊन 2 × 1 केला. हा झाला पहिला खांब तुमचा. खांब थोडे सरकवून घ्यायचे असे इकडे. तर असे आपल्याला 24 खांब यात घालायचे. 2, 3, 4 5, 6, 7, 8, 9 असे 24 खांब घालून घ्या. हा, हे 23 खांब झाले आहेत माझे घालून. आता 24वा खांब सुरू आहे आपला. तर 24 खांब आपण लूपमध्ये घातले इथे. आता 24 खांब झाल्यावर काय करायचं, तर ही सुई जरा टाका मोठा करून घ्या, सुई काढून घ्या यातून. आणि हा जो पहिला खांब आपण केला होता इथे पहा, लूपमध्ये केलेला पहिला खांब हा आहे, तर इथे टाका घालू. या टाक्यात आपल्याला सुई घालून मग आपल्या 24व्या खांबाचा जो टाका आहे त्याच्यात आपण सुई घालू. आणि आता याला स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. तर स्लिप स्टिचनी सरळ सरळ आपण हा टाका याच्यातून काढायचा बाहेर. तर असा हे आपलं छान लूप तयार झालाय. आता इथे आपण परत पुढचे खांब करणार आहे. पुढचे खांब करताना थोडं लक्ष द्यायचं मित्रांनो, की हा जो टाका आहे इथे पहिला 16वा म्हणजे, तर तो आपला याच्यात गेलेला आहे, तर त्याच्यावर पुन्हा नाही करायचं. 17व्या टाक्यापासून सुरुवात करा. तर हे 16 टाके झालेले आहे, आपण 17व्या टाक्यापासून खांब घालायला सुरुवात करू परत. तर असं हे सुंदर लूप तुमचं तयार झालं. आता असंच आपल्याला इकडचं दुसऱ्या बाजूचंही लूप करायचं आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण हे मधले खांब करून घ्यावे लागणार आहे. आणि मधले खांब करून झाले की पुढच्या वेळेस परत लूप करताना मी तुम्हाला दाखवते. हा, तर मित्रांनो आपण आता या दुसऱ्या लूपपाशी आलेलो आहे. आणि इथपर्यंत मी सगळे खांब करून घेतलेले आहे. तर आता जसा हा पहिला लूप केला होता त्याच्यात रिंग घालून, त्या रिंगमध्ये सगळे खांब घालून, तसाच आता हाही लूप करायचा आहे आपल्याला. तर आपण इथे काय करू, परत हा शेवटचा खांब करते मी. आणि यानंतर आपल्याला लूपमध्ये किती खांब करायचे, 24. तर मी लूपमध्ये पहिला खांब केला करत आहे. आता हा कसा करायचा पुन्हा एकदा तुम्ही पहा. दोऱ्याची अडी घेतली सुईवर, लूपमध्ये सुई घातली, परत दोऱ्याची अडी घेऊन बाहेर काढली, 3 टाके झाले, पुन्हा 3 × 2 केले, दोऱ्याची अडी घेऊन परत 2 × 1 केला. हा झाला पहिला खांब. तर असे 24 खांब तुम्हाला या लूपमध्ये घालायचे. दुसरा, 3, तर असे 24 खांब घालून घ्या मित्रांनो. मग मी पुढचं शेवट कसा करायचा. 23 माझे खांब झालेले आहेत मित्रांनो या लूपमध्ये घालून. आता 24वा खांब आपण घालायचा आहे. तर परत दोऱ्याची अडी घेतली, शेवटचा खांब आता हा लूपमध्ये सुई घातली, दोऱ्याची अडी घेऊन बाहेर काढली, परत दोऱ्याची अडी घेऊन 3 × 2 केले, दोऱ्याची अडी घेऊन 2 × 1 केला. आता हे 24 खांब झाल्यावर टाका मोठा करून घ्या,
सुई त्यातून काढून घ्या आणि जिथे पहिला खांब तुम्ही केला होता तिथे सुई घाला आणि हा 24वा खांब केलेला हा टाका. हे दोन्ही आपल्याला स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचे. तर दोन्ही टाक्यात सरळ तो टाका याच्यातून बाहेर काढला आणि आपण हा स्लिप स्टिचनी जोडून घेतला. आता पुढचे सगळे खांब घालायचे. तर पुढचे परत खांब आपण हा पहा हा घालणार नाही, इथे हा विणला गेलेला आहे टाका, त्यामुळे पुढचा खांबापासून सुरुवात करू. हे खांबांची संख्या नेहमी मोजत चला, कारण की आपल्याला खांब जर बदलले, संख्या बदलली या टाक्यांची, तर त्याचा आकार हवा तसा येणार नाही. म्हणून आपण नेहमी खांबांची संख्या मोजत जायची की या लूप नंतर 15 खांब आले आहेत की नाही आणि ते आधीचेही खांब बरोबर आहेत की नाही. तर यासाठी आपण, मला काय वाटतं, तुम्ही नवीन जे करणारे आहात की ज्याची ज्यांच्या चुका होऊ शकतात, तर त्यांनी हे मधले 70 टाके किंवा 80 टाक्यांमध्ये असे दोन मार्करच बसवून घ्या, इथे आणि इथे, जे 80 टाक्यांमध्ये, की मग हे मोजायचं कामच नाही आपल्याला, कारण की यात सहसा बदल होतच नाही आपला. बदल चूक जर काही झाली किंवा बदल जर काही झाला तर तो मध्ये इथे होतो लूपपाशी. तर हे इकडचे 15 आणि इकडचे 10 सोडून इथे तुम्ही मार्कर लावून घ्या. जसं आता हे 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12 आणि 3 15 झाल्यावर आपण इथे एक मार्कर लावून घेऊ. आणि तसंच इकडचे या लूपच्या आधीचे 15 टाके झाले की मार्कर लावून घेऊ. म्हणजे लूपच्या आधीचे हे 3 आणि 3 6 आणि 3 9 12 आणि 3 15 बस. फक्त तुम्हाला मग हे 15 15 मोजावं लागतील, मधले मोजायची गरज पडणार नाही, कारण मधल्यात सहसा बदल होतच नाही. तर आपण फक्त प्रत्येक लूप झालं की हे इकडे 15 आणि इकडे 15 आहेत की नाही मार्कर पर्यंत, एवढं दरवेळेस बघून घ्यायचं. तर मित्रांनो, हे तुम्ही करू शकता. आता पुढची ओळ कशी करायची ते दुसऱ्या लूपसाठी हे मी तुम्हाला दाखवते. एवढे खांब पूर्ण करून घ्या आणि मागच्या बाजूने येऊन सुद्धा 15 खांब पूर्ण करून घ्या. हे लूप झाल्यानंतर असे नेहमी मोजून घेत चला इथे मित्रांनो, की 15 खांब आपले झाले आहेत की नाही. जसं इथे 3 आणि 3 6 3 9 3 12 आणि 3 15 तर प्रत्येक वेळेस मोजून घेतलं म्हणजे तुमची चूक होणार नाही. मी सुद्धा मोजून घेते. तसंच मी दुसरं मार्कर इकडे 15 खांबावर लावलाय, तर हे तुम्ही नेहमी मोजून घेत जा 15 आहेत की नाही. मधल्यामध्ये सहसा बदल होतच नाही, तसंच याही टोकाचे 15 15 मोजून घ्यायचे. आता आपण दुसरं लूप कसं करायचं हे बघण्यासाठी पुन्हा 15 खांब घालून आपली आता ही मागची सुई आहे, तर आपण 3 चेन करून पहिला खांब म्हणजे करू 3 चेनचा करू. 1 2 3 3 चेन केल्या, पलटवलं. आता आपण याच्यात 15 खांब घालायचे. हा पहिला खांब झाला तुमचा 3 चेन म्हणजे 2 3 4 असे 15 खांब घालून. तर माझे 14 खांब घालून झालेले आहेत. हा माझा 15वा खांब आहे, 15. आता 16व्या खांबावर आपल्याला लूप करायचा आहे. तर हा 16वा खांब आपला बघा कुठे येतो मित्रांनो, त्या लूपच्या एक्झॅक्टली खाली, त्या लूपच्या खालचा टाका येतोय आपला बरोबर 15 16वा. तर हा 16वा खांब झाला आणि इथे आपल्याला चेनचं लूप करायचा. किती चेनचं? 14. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 चेनचं लूप केलं आणि पहिल्या चेन सोबत स्लिप स्टिचनी जोडून घेतलं. तर हे असं पहिल्या चेन सोबत जसं मागच्या वेळेस जोडलं होतं तसं स्लिप स्टिचनी पहिल्या चेन सोबत जोडून घेतलं. हे दुसरं लूप तयार झालं. आता पुढे आपल्या नेहमीप्रमाणे खांब घालायचे परत. तर हा पहिला टाका केलेला आहे आपण, विणलेला आहे, याच्या पुढचे टाक्यात खांब घालायला सुरुवात करा. तर असे बरोबर खांब घालत घालत 15 येतात की नाही इथे चेक करा मार्करपाशी. आणि हा दुसरा खांब, दुसरं लूप जिथे आलं आपलं, दुसरी रिंग केलेली, इथे सुद्धा या 16व्या खांबावर इकडे 15 सुटतील खांब आणि 16व्या खांबावर तुम्हाला 14 चेनची रिंग करून घ्यायची आहे. आणि मग परत शेवटी पलटवून मग त्या 14 चेनमध्ये, त्या लूपमध्ये 24 खांब करायचे. तर असं आपण करत जाणार आहे मित्रांनो कितीपर्यंत, पूर्ण उंची 6.5 इंच होईस्तोवर. तर याची पूर्ण उंची अशी 6.5 इंच झाली की मग आपल्याला पुढे काय करायचं ते मी दाखवते. तर साधारण एवढं उंच आपल्याला करायचं आहे, 6.5 इंच, तेवढं करून घ्या, मग पुढचं मी तुम्हाला दाखवते. हा तर मित्रांनो, आपण म्हटल्याप्रमाणे हे आपलं 6 इंच पूर्ण झालेलं आहे. पहा, 6 आणि थोडंसं वर आहे.
तर एवढं पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला ठरल्याप्रमाणे हे बाहीचे भाग करायचे आहे. जसं मी तुम्हाला मागे दाखवलं होतं की समोर आपले 30 टाके घातलेत आपण समोरच्यासाठी, तर आपल्याला हे चार चार टाके बंद करायचे आहे, म्हणजे इकडचे चार आणि मागचे चार. तर तसंच या बाहीचं या बाजूनी चार आणि पाठीमागून चार असे आठ आठ टाके बंद करायचे आहे. आणि नंतर गळ्याचे एक एक करत या बाजूनी एक एक करत असे सहा आणि या बाजूनी एक एक करत असे सहा, म्हणजे सहा आणि चार 10 टाके कमी होतील आणि शेवटी शोल्डरवर 20 टाके राहतील. तसंच या बाजूचं इकडे 4 टाके कमी होतील, बगलेकडे 6 टाके गळ्याचे कमी होतील आणि शेवटी आपले 20 टाके शोल्डरवर राहतील. तर आता आपल्याला हे सगळं किती इंचात करायचं आहे, 4.5 इंच ते 5 इंच, 4.5 इंचात साधारण करायचं आहे. आणि पाठीमागचे जे टाके आहेत जे 60 होते आता, तर तिथे गळ्याचे कमी नाही होणार, फक्त 4-4 बगलेचे कमी होतील, म्हणजे 8 कमी होतील आणि 60 आहेत त्याचे 52 टाके आपले उरतील शेवटी. तर त्या 52 पैकी 20-20 आपण शोल्डरसाठी घेणार आहे आणि उरलेले 12 टाके मधले जे आहेत ते बंद करणार आहे. तर असं आपल्याला करत जायचं आहे. सुरुवात आपण इथून करू. आता या पहिल्या समोरच्या भागात फक्त आपल्याला 30 टाके आहेत समोरचे, त्याऐवजी फक्त 26 टाके विणायचे आहे, शेवटचे 4 सोडून द्यायचे. तर हे 15 टाके आपण नेहमीसारखे विणणार, मग जिथे आपल्याला हा ही लूप आणि गोल करायचा आहे ते तसंच करणार 16वा टाका, आणि पुढे आपण 10 टाके विणणार आहे याच्यानंतर, आणि मग शेवटचे 4 काही विणणार नाही आहे. तर आपण अशी सुरुवात करू मित्रांनो. सुरुवात करायसाठी आपल्याला परत 3 चेन आणि टर्न करावं लागणार आहे काम. तर आपण इथे 3 साखळ्या करून घेऊ. 3 साखळ्या केल्या, आपण हे टर्न केलं. आता प्रत्येक याच्यात खांब घालायचा आहे. कुठपर्यंत? हे लूपची जागा येईपर्यंत, म्हणजे 15 खांब घालायचे आहेत आपल्याला. तर आपण इथून दुसऱ्यापासून सुरुवात करू. एक झालेला 3 चेन म्हणजे आपला पहिला खांब आहे. 2, 3, 4 तर असे मी 15 खांब घालून घेते. हा, तर मित्रांनो माझे हे 15 खांब करून झालेले आहेत. आता आपल्याला 16व्या खांबावर लूप करायचा आहे. तर मी इथे एक लूप करून घेते. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 चेनचं लूप करायचं आहे. तर 14 चेन करून आपण इथे पहिल्या चेनला जोडून देऊया स्लिप स्टिचनी. आणि आता पुढे फक्त आपल्याला 10 खांब करायचे आहेत, तर आपले हे 10 खांब करू आपण इथे. म्हणजे हा 16वा होता आणि हा 17, 18, 19, 20, 21, 22, 25 आणि 26. तर हे 26 खांब करून झाले आपले की आपला समोरचा भाग एवढाच विणायचा आहे आपल्याला याच्या पुढे आता. आणि फक्त आपल्याला परत पलटवून दुसरी ओळ करायची आहे. तर आपण पुन्हा 3 चेन करून घेऊ. आणि पलटवलं प्रत्येक याच्यात आपण आता पुन्हा खांब करणार. कुठपर्यंत? हे लूप येईस्तोवर. आणि मग त्या लूपमध्ये नेहमीसारख्या 24 चेन करणार. तर बाकी सगळं आता पुढचं नेहमीसारखंच आहे. 2, 3 तर हे तुम्ही खांब करू शकता इथपर्यंत. आणि नेहमीसारखं हे लूप आलं की या लूपमध्ये 24 आणखीन खांब करायचे. आणि मग पुढचे ते स्लिप स्टिचनी जोडायचं तुम्हाला माहित आहे. आणि मग हे पुढचे 15 खांब करायचे. तर या पद्धतीने आपल्याला हा पुढचा भाग करायचा आहे. आता हे समजा 2 रो आपले कम्प्लीट झाले की तिसऱ्या रो पासून आपण इथे डाव्या बाजूला एक एक टाका कमी करणार आहे. तर मी आता तुम्हाला हे 2 रो पूर्ण करून मग गळ्याच्या बाजूनी कमी कसं करायचं ते दाखवते. पहा मित्रांनो, मी पुन्हा हे लूप मधले 24 टाके करून 24 खांब करून घेतलेले. आता जसं आपण नेहमी लूप बंद करतो तसं करायचं, म्हणजे या पहिल्या टाक्यातून आपण सुई घातली पहिल्यांदा आणि नंतर 24व्या टाक्यात घातली, 24 लूप केल्यात त्यापैकी, आणि मग यांना स्लिप स्टिचनी जोडलं.
आता पुढे परत 15 हा 16 वा टाका आहे, म्हणजे 15 खांब घालायचे आहेत अजून, तर 15 खांब घालू आपण इथे. सॉरी, हा 11 वा टाका आहे इकडून येताना, म्हणजे आपल्याला हे 15 खांब इथे घालता येतील. तर असे 15 खांब करून घ्या आणि मग गळ्याची बाजू येईल तर तेव्हा परत गळ्यातून एक टाका बंद कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हा तर मित्रांनो, आता हे मी पूर्ण करून घेतलेली आहे ही बाजू आणि तीन चेन करून आता पलटवलंय. आता इकडे गळ्याची बाजू आहे ही, तुम्हाला माहित आहे जसं हे आपलं असं स्वेटर होणार आहे जॅकेट, तर या गळ्यापाठच्या बाजूनी आपल्याला एक एक टाका कमी करायचा आहे, असे 6 कमी करायचे आहेत. तर ते कमी कसे करायचे, तर हे पहिले 3 चेन घेतली, आता हे जे पुढचे 2 खांब घालायचे आहेत आपल्याला 2 टाक्यामध्ये एक एक, तर तसे एक एक न घालता आपण 2 खांब एकत्र घालणार आहे. म्हणजे कसे, तर हे दोऱ्याची अडी घेतली, टाक्यात घातलं, पुन्हा दोऱ्याची अडी घेऊन बाहेर काढलं, 3 2 केले. फक्त 2 एक नाही करायचा, दोऱ्याची अडी घेऊन एवढंच थांबायचं. पुन्हा दोऱ्याची अडी घेतली, पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याची अडी घेऊन बाहेर काढलं, परत दोऱ्याची अडी घेऊन 2 टाक्यातून काढलं, म्हणजे आता 3 टाके झाले सुईवर, आणि मग दोऱ्याची अडी घेऊन 3 केला. म्हणजे आपण 2 टाके विणतो पण इकडे एकच टाका तयार होतो, तर असा 1 टाका आपण कमी केला. आता असं परत पुढचं एक जेव्हा या बाजूला याल तुम्ही गळ्याच्या बाजूला, तेव्हा परत 1 टाका कमी करायचा. तर तोपर्यंत बाकी हे नेहमीचं पॅटर्न जे आहे आपलं ते चालू द्यायचं, म्हणजे सगळीकडे खांब एक एक, मग लूप तयार करायचं, आणि मग त्या पुढच्या सुईच्या वेळेस लूपमध्ये 24 चेन करायच्या, 14 चेनचं लूप आणि 24 खांब त्याच्या 14 चेनच्या लूपमध्ये. तर हे आता रिपीट करत जायचं आहे तुम्हाला गळ्याच्या बाजूनी, एक एक टाका जेव्हा तुम्ही इकडे याल गळ्याच्या बाजूला तेव्हा कमी करायचं आहे. म्हणजे जसे पहिले 15 टाके होते मग चेन केली, तर आता 14 टाके होतील तुमच्या इकडे तुम्ही चेन कराल, म्हणजे हे लूप तयार कराल 14 चेनचं. आणि असं लक्षात घ्यायचं, असे 6 टाके कमी झाले आणि तोपर्यंत जर उंची नसेल झाली तर काहीही कमी न करता गळ्याच्या साईडनी तेवढे जेवढे 20 टाके आहेत तेवढे तसेच्या तसे विणत जायचे, उंची 4.5 इंच होईपर्यंत, 4.5-5 इंच होईस्तोवर. तर एवढं करून घ्या मित्रांनो, अगदी असंच तुम्हाला दुसऱ्या बाजूलाही करायचं. समोरच्या इथे सुद्धा आपण दोरा नवीन जोडणार, 26 टाके विणणार, शेवटचे 4 सोडून देणार, परत पलटणार, आणि हे मधलं लूप जसं आहे तसं करत जायचं दरवेळेस, आणि गळ्याच्या बाजूनी एक एक टाका बंद करायचा या बाजूला याल तेव्हा. आणि बंद करायची पद्धत हीच की 3 चेन घेऊन पलटवायचं आणि मग हे 2 टाके जे आहेत ते 2 खांब एकत्र विणायचे. तर अशा पद्धतीने 6 टाके बंद झाले की इकडे 20 उरतील आणि याही बाजूला 20, ते 20-20 विणायचे पूर्ण 4.5 इंच उंची इथून होईस्तोवर, जिथून आपण 26 टाके फक्त विणायला लागलो आहे तिथून उंची 4.5 इंच होईस्तोवर किंवा 4.5 विणायचं. आणि मग शोल्डरचे टाके आपण नंतर शिवून घेऊ, त्याच्या आधी आपल्याला बॅक साईड विणावी लागणार आहे. तर एवढं आपण पूर्ण करून घेऊ मित्रांनो. बॅक साईड सुद्धा तुम्ही इव्हन सुरू करू शकता. इथून आता हे 4 टाके इथले बगलेचे बंद झाले, 1, 2, 3, 4, आणि 4 टाके मागच्या साईडचे, म्हणजे 8 टाके बंद झाले. तर या टाक्यात तुम्ही सुई घालायची. आता परत एकदा पहा, 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4 हे मागचे बंद झाले की इथे आपण दोरा जोडायचा नवीन, आणि मग हे फक्त 52 टाके इकडने तसेच 8 टाके सोडून द्यायचे, आणि हे 52 टाके तुम्ही विणायचे आहेत किती, 4.5 इंच उंची होईपर्यंत. तर हे सगळं विणून घ्या तुम्ही, आणि मग सगळे भाग जोडायचे कसे आणि बॉर्डर कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. तर आपण पहिल्यांदा हे परत एकदा लक्षात घ्या, तुम्हाला समोरचा भाग कसा विणायचा हा मी तुम्हाला एक दाखवला, असाच दुसरा भाग विणायचा आहे. गळ्याच्या बाजूनी एक एक टाका कमी करत जायचा, तसाच दुसऱ्या बाजूला गळ्याच्या बाजूनी एक एक टाका कमी करत जायचा. या साईडनी 20-20 टाके उरले की मग 4.5 इंच उंची होईपर्यंत कमी न करता तसंच विणत राहायचं. नंतर बॅक साईडला काय करायचं, इथे तुम्ही आता 26 टाके आपण सुरुवात केली आहे, तर हे 4 टाके समोरचे बंद केले असतात, 1, 2, 3, 4, आणि 4 टाके बॅक साईडचे, 1, 2, 3, 4, आणि मग हा जो 9वा टाका आहे इथे, तर इथे तुम्ही दोरा जोडणार आहे, आणि मग परत 52 खांब घालायचे आपल्याला, आणि इथेही तुम्हाला 8 टाके सुटलेले असायला पाहिजे. 52च्या ऐवजी 51 खांब झाले तरी इतकं काही त्यामुळे घाबरून जायला नको, पण इथे मात्र 8 टाके सुटलेच पाहिजे. तर आपण इथे 1, 2, 3,
चार पाच सहा सात आठ, तर 8 वर असं एक मार्कर घालून खुणेसाठी आपण इथे मार्कर घालून ठेवू शकता. कि मग या दोन टाक्यांच्या मधले सगळे तुम्हाला खांब करायचे आहे 52, तर एवढे खांब सुद्धा तुम्हाला 4.5 इंच करायचे आहे. आणि एवढं पूर्ण झालं की मग पुढे काय करायचं ते आपण पाहू. हा तर मित्रांनो, हे माझं 4.5 इंच झालेलं आहे पहा बाहीचं. आणि आता आपल्या दोन्ही बाह्यांचे भाग, समोरचे भाग आणि मागचा हा भाग असं पूर्ण झालेलं आहे. आणि हा स्वेटरचा आता असा आकार तयार झालेला आहे, हा पाठीमागून आणि हा समोरून. तर असा आकार तयार झाल्यानंतर आता आपल्याला हे जे गोल मी एकात एक फसवून अशी पट्टी केलेली आहे तीच दुसऱ्या बाजूला करायची आहे. तर ती कशी करायची मी तुम्हाला दाखवते. वरपासून सुरुवात करायची आणि हे एकात एक गोल घालत जायचे अशा पद्धतीने. दुसऱ्यामध्ये तिसरा, हे अशा पद्धतीने एकात एक घालत जायचे. आणि हे सगळे एकात एक घालून झाले आपले पूर्ण की दोन्ही खांदे शिवून घ्या अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे खालपर्यंत एकात एक घालून घ्या. म्हणजे हे अजिबात सरकणार नाही आणि तुम्हाला काहीच हलवायचा प्रश्न पडणार नाही. आता यातला फक्त शेवटचा जो येईल, जसं आता हे पूर्ण एकात एक घालून झालेले आहे, तर यातला हा शेवटचा फक्त आपल्याला इथे स्टिच करायचा आहे, शिवायचा आहे खाली. मग त्यासाठी आपण इथे या टोकाला दोरा जोडला आणि आता एक खांबाची ओळ आपण परत करणार आहे. म्हणून तुम्हाला आठवत असेल की समोरची उंची ही पहिली 6.5 इंचाच्या ऐवजी मी 6 इंचच केली होती. आता हा 1/2 इंच इथे खांबाची ओळ केली की त्यात भरून निघेल. आता आपण बघू हे खांबाची ओळ करता करता आपल्याला हा शेवटचा जो गोल आहे हा इथे स्टिच किंवा करायचा आहे किंवा शिवून घ्यायचा आहे. तर मी पहिल्यांदा 3 साखळ्या करते. दोरा जोडून घेतलाय आपण इथे, 1, 2, 3 3 साखळ्या करून घेतल्या. आता प्रत्येक याच्यात गॅपमध्ये खांब करतोय आपण. आता इथे गॅपमध्ये खांब करणार आहे. जोड आलेला आहे मित्रांनो इथे. थोडं लक्षपूर्वक करायचं जोड आला की हा दोरा पाठीमागे आला पाहिजे. तो आपण नंतर करू शेवटी पाठीमागे. हे सगळे खांब करून घेऊ आपण आणि मग त्या शेवटचा गोलापाशी जो खांब येईल ते आपण स्लिप स्टिचनी तो गोल खालचे 3 टाके जोडून घेणार आहे. खालून एक पूर्ण काठ आपण परत करत आहे खांबाचा, कारण आपल्याला हा शेवटचा गोल जोडून घ्यायचा आहे, नाहीतर ते सगळे एकात एक फसवलेले गोल परत निघून जातील. हा आता हे इथे आलेलं आहे आपलं. आता हा खांब इथे जो आपण करणार आहे तो इथे गोलाला वरच्या स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचा आहे पहा. आता हा इथे स्लिप स्टिचनी हे शेवटचे हा जो गोल आहे याचे खालचे जे 3 टाके आहेत 1, 2 आणि 3, तर हे 3 टाके आपण आता जोडून घेणार आहे. तर हा मी 3रा टाका जोडला आधी स्लिप स्टिचनी साधा जोडायचा आहे. मग पुढचा खांब घालायचा परत, तोही स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचा आहे. आणि आणखीन एक खांब घालू. असे 3 खांबाचे 3 टाके आपण स्लिप स्टिचनी त्या गोलाला जोडून घेतले. आणि आता पुढचे खांब व्यवस्थित
दर वेळेसप्रमाणे गॅपमध्ये एक एक खांब घालत जायचा, तर अशी पूर्ण ओळ करून घेऊ आपण आणि मग दुसऱ्याही बाजूकडचे जे खांब येतील. पहा मित्रांनो हे किती व्यवस्थित जोडल्या गेलं. तर असं हा आपण जो जोडल्या गेला तर असाच इकडचाही भाग आपण एकात एक पूर्ण हे फसवले रिंग की शेवटची रिंग जी येईल ती खाली इथे काठाला जोडून घ्या. आणि हे झालं की आपण हे दोघांचेही खांदे शिवून घेणार आहे. तर असंच उलटे एकावर एक सरळ बाजू ठेवून उलट साईडने हे 20 टाके जे होते खांद्याचे सोडलेले दोन्ही बाजूला, तर हे असे शिवून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला ब्राऊन कलरची बॉर्डर कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवते. हा मित्रांनो आता माझे हे दोन्ही खांदे शिवून झालेले आहेत आणि पूर्ण इथले आपण खालची बॉर्डरही केलेली आहे क्रीम कलरनी. आणि ज्याच्या शेवटचा आपण हा गोल जो लूप केलं होतं 24 DC ते शिवून घेतलेलं आहे. हे शेवटचं याच्यात शिवून घेतलेलं आहे त्यामुळे आता हे पक्कं झालेलं आहे. आता आपलं फक्त एक काम राहिलंय की यार कथ्या कलरची जी लोकर आहे माझं त्यांनी आपल्याला पूर्ण बॉर्डर करायची आहे. तर आता ती बॉर्डर तुम्ही एक तर हाफ डबल क्रोशेनी करू शकता किंवा क्रॅप स्टिचनी करू शकता. तुम्ही कशानेही बॉर्डर करून कम्प्लीट करून घ्या. तर आपण इथे क्रॅप स्टिचनी सुरुवात करू बॉर्डर करायला. पाठीमागे कुठेतरी जॉईन करा हा कथ्या कलर. तसा हा पाठीमागच्या साईडला हा रंग मी जॉईन केलेला आहे. आता क्रॅप स्टिच कशी करायची याचं मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तर तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. किंवा हाफ डबल क्रोशेटनी पण तुम्ही बॉर्डर करू शकता. हाफ डबल क्रोशेट तुम्हाला माहित आहे की आपण याच्यावर सॉरी गाठ मारून घ्या. आपण इथे गाठ न मारल्यामुळे हे निघून गेला दोरा आपला. आणि याची गाठ मारून घ्या. आता यात हाफ डबल क्रोशेनी करायची असेल तर सरळ सरळ इकडनं बाजू ह्या बाजूनी गेलं तरी चालतं. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचा, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचा, दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचा एक करायचा, परत दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीन टाके झाले सुईवर, तीनाचा एक केला. अशी पूर्ण बॉर्डर करून घ्या मित्रांनो. परत एकदा पहा दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घालायचं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढायचा, तीन टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून सुई काढून घ्यायची. परत एकदा पहा दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीन टाके झाले सुईवर, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढून घेतला. हा झाला हाफ डबल क्रोशेट किंवा अर्धा खांब. तर या अर्ध्या खांबांनी आपल्याला पूर्ण बॉर्डर करून घ्यायची आहे. आता ही बॉर्डर कशी केली आपण सुरुवात पाठीमागून केलेली आहे, तर आपण ही पाठीमागून करत अशी इथपर्यंत येईल आपली. नंतर इथून पूर्ण बटन पट्टीच्या तिथून वर जाईल, गळपट्टीच्या तिथून पुन्हा दुसऱ्या कासपट्टीच्या तिथून येईल आणि मग खाली सुद्धा या भागात जाऊन परत पाठीमागच्या साईडला येऊन इथे पूर्ण होईल. तर अशी ही बॉर्डर करून घ्या मित्रांनो. आणि मग आपण पाहू की याला गोंडे लावता येतील किंवा असेच बटन लावता आले तर आपण बटन लावू. हा तर मित्रांनो माझे हे जॅकेटची बॉर्डर पूर्ण करून झाली आहे आणि किती सुंदर जॅकेट तयार झालाय पहा. या अशा रिंग रिंग आलेल्या इथे तुम्ही छान पाहू शकता. आता आणखीन याला हवं तर या ब्राऊन कलर जो आहे त्याचे बटन्स लावायचे आहेत 3. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर डेकोरेशन करण्याच्या दृष्टीने या प्रत्येक गोलात एक एक छोटासा ब्राऊन मणी जर लावला तर हे तुमचं स्वेटर एकदम डिझायनर आणि फॅशनेबल पार्टीवेअर स्वेटर असं होईल. तर मला वाटतं हे स्वेटर तुम्हाला नक्कीच खूप आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या कॉमेंट्स लिहायला विसरू नका. आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. थँक्यू.